नमस्कार, डिजिटल न्यूज 18 मध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आपण आजची सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांसंदर्भात बघत आहोत. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबेना, 2 महिन्यातील धक्कादायक आकडेवारी आली समोर. राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे, त्यामुळे आता सध्या सरकार असो किंवा विरोधक हे प्रचारसभांमध्ये व्यस्त असल्याचे आपल्याला दिसून येते. पण दुसरीकडे मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. या गोष्टीचा सर्वाधिक परिणाम हा शेतकऱ्यांच्या जीवनावर झाला आहे. पाणीटंचाई आणि दुष्काळामुळे गेल्या 2 महिन्यात तब्बल 427 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून भरघोस मदत करण्यात आल्याचा कांगावा नेहमीच करण्यात येतो, परंतु ही मदत शेतकऱ्यांसाठी अपुरी असल्याने वारंवार सांगण्यात येते. आणि याचमुळे की काय, पण अपुऱ्या मदतीमुळे कायमच शेतकऱ्यांना अनेक हाल अपेष्टांचा सामना करावा लागतो. पण यांमुळे शेतकरी थेट मृत्यूला कवटाळत आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतो. यांमुळे आता शेतकरी आत्महत्याबाबतची अधिकृत आकडेवारी समोर आल्यानंतर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या 2 महिन्यामध्ये तब्बल 427 तर 10 महिन्यांमध्ये 2,366 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये सदा अपुरा पाऊस पडल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरीचे पाणी अटले असून ग्रामीण भागांमध्ये लोकांना पाणीसाठी वणवण भटकावे लागत आहे, ज्यामुळे अनेक भागांमध्ये आता टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पण हे पाणी अपुरे असल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत. पण एकीकडे टँकरने होणारा पाणी पुरवठा हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनात देखील पुरेसा नसल्याने शेतकऱ्यांनी शेतीसाठी कोणते पाणी वापरावे किंवा शेतीसाठी कुठून पाणी आणायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. काही जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस पडल्याने उत्पादन घटले आहे, तर काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हाती आलेले पीक नष्ट झाले आहे. राज्यातील हवामान चक्र बदलत असल्याने शेतकरी नापिकी अवकाळीमुळे वाया गेलेले पीक, शेतमालाला न मिळणारा बाजारभाव, शेती करण्यासाठी घेतलेले कर्ज यांमुळे नैराश्यात गेले आहे. पण याशिवाय देखील शेतकऱ्यांच्या मागे मुलांचे शिक्षण आणि इतर घरगुती कारणे देखील नैराश्यात जाण्यासाठी आहेत. याचमुळे शेतकरी कोणताही विचार न करता आत्महत्याचा मार्ग निवडून आपल्या जीवनाचा शेवट करत आहे, ज्यामुळे आता शेतकरी आत्महत्याची अधिकृत आकडेवारी समोर आल्याने बळीराजाच्या आत्महत्या थांबणार कधी असा प्रश्न समोर उभा राहिला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात 3-चाकी सरकारकडून अर्थात महायुतीच्या सरकारकडून शेतकऱ्यांना 1 रुपया भरून पीक विमा कर्ज देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. त्याशिवाय मागे त्याला सौर कृषी पंप योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, कृषी विभागाला 1 करोड रुपयांची तरतूद अशा अनेक गोष्टी करण्यात येतात. पण या सर्व गोष्टींचा शेतकरी वर्गाला किती फायदा होतो, खरंच फायदा होतो की नाही असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे आता गेल्या 60 दिवसांमध्ये 427 शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर राज्य सरकारकडून याबाबतची दखल घेण्यात येते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. धन्यवाद.